हो चालू करा ओके बर, सर्वजण येतीलच आपण चालू करायला काय हरकत नाही तरी अकरा ते जण आलेले आहेत ओके बेटा छान कदम सागर लटपटे ओके चालेल हो हो आज चालू करायचं आहे आणि काल जी प्रश्नपत्रिका मी तुम्हाला नवोदयची पाठवलेली होती काल म्हणजे परवा दिवशी तर ती आपण आज गणित भाग सोडून घेणार आहात बाकीचा भाग तुम्हाला सर्वांना समजला असेल आणि तशी ती प्रश्नपत्रिका माझ्या मते खूप सोपी होती भरपूर जणांना आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे होते काही जणांना त्याच्या जवळपास पडलेले आहेत ऐंशीपैकी अष्ट्याहत्तर सत्त्याहत्तर एकोणऐंशी काही जणांना ऐंशी पण आहेत ओके ही सर्व प्रश्नपत्रिका सोपी होती याचा अर्थ आपल्याला या नंतर अशीच येईल किंवा आपले काही वेळेला पण गणित चुकलेले असतील हो दटपटे ऐंशीपैकी सहासष्ट मग कोणत्या विभागामध्ये जास्त चुका झाल्या त्या पहा गणितामध्ये झाल्या मराठी काही बुद्धिमत्ता ओके काही वेळेला काय होतं यां या प्रकाशन म्हणजे अशा ऑर्डनरी प्रकाशनच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा ऑर्डनरी म्हणण्यापेक्षा ह्या प्रश्नपत्रिका चांगल्या आहेत परंतु छोट्या प्रकाशांच्या हो मी नवीन पहिलाच पेपर ओके पहिलाच पेपर टाइम होता म्हणजे फर्स्ट टाईम होता ठीक आहे अभिनंदन अमृता ऐंशी पैकी एक्क्याऐंशी पॉईंट पंचवीस पण प्रश्नसंख्या बरोबर किती होती ते अपेक्षित होतं ठीक आहे असू दे तर जास्तीत जास्त मार्क तुम्हाला पडायला पाहिजेत नव्वदपर्यंत जायला पाहिजेत तुम्ही किमान नव्वदच्या आतमध्ये तरी कुणीच नको आहे सर्वजण नव्वदच्या पुढे पाहिजे आहात ओके आणि यावर्षी जरी वाटत असलं लॉकडाऊन आहे शाळा चालू नाहीत मिरिट कमी आहे परंतु माझ्या मते तुम्ही जर शाळेत गेला असतात तर मिरिट कमी लागलं असतं त्यापेक्षाही जास्त मिरिट यावर्षी लागणार आहे बरं ऐंशीपैकी पंच्याहत्तर प्रश्न बरोबर आलेत त्याचं कारण एक आहे की वर आता तुमचंच उदाहरण घ्या तुम्ही स्वतः जर शाळेत जर गेला असतात तर तुम्हाला राष्ट्रीय सण आले असते शाळेच्या क्रीडा स्पर्धा आल्या असत्या सांस्कृतिक कार्यक्रम आले असते वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथी वगैरे वगैरे शाळेचे तुम्हाला परीक्षा आल्या असत्या ज्या की घटक चाचणी स्वरूपामध्ये असतात किंवा प्रथम सत्र द्वितीय सत्र म्हणजे आपलं आकारिक आणि संकलित मूल्यमापन तर हे तुमचं देखील पूर्ण वगळलेलं आहे तुम्हाला, तुम्हाला शंभर टक्के अभ्यास फक्त नवोदय आणि शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप यांचाच करत आहात त्यामुळे तुमचं पण मिरिट वाढलंच पाहिजे अशी अपेक्षा आहे किंवा माझा तसा अंदाज आहे त्यामुळे मेरिट कमी लागणार आहे कोणाचाच नंबर किंवा परीक्षाच होऊ शकत नाही तर या गफलती करू नका किंवा या चुकात या ब्रह्मात राहू नका तर परीक्षा नक्कीच होणार आहेत आणि परीक्षेचं ही जास्त आहे आणि सराव चालूच ठेवा बंद कोणीही करू नका ठीक आहे जिनियर स्कूल नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा लाईव्ह मार्गदर्शन या ठिकाणी जिनिय स्कूल यूट्यूबमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत ठीक आहे पोतदार ओके आ, जर नवीन असाल तर जॉईन करा किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हॉट्सअप क्रमांक द्या व्हॉट्सअप क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे ब्याण्णव पाचशे पंचावन्न सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला स्क्रीन आणि आवाज माझा द नेहमीप्रमाणेच दिसतोय का ते मला कळवा ओके मोरे बेलखेडो पोद्दार हो बरं यस, ठीक आहे हो 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 ठीक आहे ठीक आहे चालतं आहे भरपूर जणांचा यस म्हणून मेसेज आलेला आहे सुरुवात करूयात आ, काल परवा दिवशी अचानक जे सेशन बंद पडलं होतं ते मोबाईल कामापेक्षा जास्त गरम झाला आणि ॲटोमॅटिक बंद पडतात तशी आजही कंडिशन होऊ शकते कारण माझ्याकडे लाईट नाही आहे हो त्यामुळे आपण सेशनला सुरुवात करूयात पहिला प्रश्न देतोय पहा प्रश्न सराव प्रश्नपत्रिका क्रमांक आहे आपला तेरा त्यामधील गणित फक्त भाग घेणार आहोत म्हणजे एक्केचाळीस क्रमांकाचा प्रश्न आहे थोडंसं झूम करण्याचा प्रयत्न करतो पहा आणि मला उत्तरं पाठवा हो तुम्हाला सर्व पर्याय ओपन करतो एक मिनिट तुम्ही ती संख्या वाचायची मी संख्या वाचणार नाही आहे या संख्येचे अक्षरी लेखन कोणकोणत्या प्रकारे बरोबर होईल पहा सव्वा कोट साडेबारा लाख बारा लाख पन्नास हजार एक लाख पंचवीस हजार एकशे पंचवीस असे पाच पर्याय दिले आता हे अ ब क ड आणि इ यातील कोणकोणते बरोबर आहेत ते, ते खाली दिलेत आपल्याला खालच्या पर्यायाची उत्तरं द्यायचे असतात फक्त ब व क बी पर्याय फक्त अ आणि क सी पर्याय अ आणि ड आणि डी पर्याय फक्त इ ब उत्तर यू लागलेले आहेत ला उत्तर यू द्या छान भरपूर मुलांचे उत्तर येत आहेत ओके ठीक आहे छान गोडके बेलखेडो अमृता काकडे खांडेकर का, ओ राऊत छान बेटा छान भरपूर जणांच्या अभ्यासामध्ये सुधारणा झालेली आहे आणि प्रश्नपत्रिका असे विद्यार्थी सोडवतात की ज्या विद्यार्थ्यांचा सर्व प्रकारे अभ्यास किंवा सिलेबस अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे ओके फक्त ब व क पाहूयात प्रश्नाचं नेमकं उत्तर कसं आहे ते छान राठोड कदम ठीक आहे काय अडचण नाही पहा एकक दशक शतक हजार दश हजार म्हणजे या ठिकाणी पन्नास हजार आणि लक्ष दस लक्ष म्हणजे बारा लक्ष पन्नास हजार अशी संख्या आहे आपण एकक दशक या रूपामध्ये वाचल्याच्या नंतर पहा बारा ए पर्याय आहे किंवा अपर्याय आहे सवा कोट याला सवा कोट म्हणत नाहीत कारण कोटी नावाचं घर आलं नाही त्यापुढे आहे साडेबारा लाख म्हणजे बारा लाख पन्नास हजार हा पर्याय बरोबर आहे बारा लाख पन्नास हजार आत्ताच म्हटलं ते पण आहेत एक लाख पंचवीस हजार तसं म्हणत नाहीत कारण या ठिकाणी बारा लाख आहेत हा पर्याय होत नाही एकशे पंचवीस हजार एकशे पंचवीस हजार पण वाचन करत नाहीत म्हणून याचा ब आणि क पर्याय बरोबर आहे तो कोठे दिला ये ये आहे फक्त ब आणि क पर्याय बरोबर आहे एक ए पर्यायाला म्हणून तुम्हा सर्वांचं उत्तर ये येतं आणि ते सर्वांचंच बरोबर आहे खूप खूप अभिनंदन आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात दुसरा पण प्रश्न खालचे दिलेले जे पर्याय आहेत तशाच प्रकारचा आहे पहा सव्वा तीन हजारमध्ये खालीलपैकी किती मिळवावेत म्हणजे साडेसहा हजार होतील हो सव्वा तीन हजार सव्वा हो, सॉरी तीन हजार तीनशे पन्नास सव्वा एकतीसशे साडे बत्तीसशे तीन हजार दोनशे पन्नास आता या ठिकाणी अगोदर बरं उत्तर पाठवा पुन्हा आपण याची फोड करून एकेकाचं उत्तर घेऊयात आणि प्रॅक्टिस शीट तयार करा म्हणजे प्रश्नपत्रिका सोडत असताना जे तुम्ही क्रिया करत आहात ते एका वहीच्या पानावरती घ्या त्याचा फोटो काढा आणि मला पाठवा भरपूर विद्यार्थ्यांचा छान वाटतो अभ्यास पोतदार आहे जनक आहे अजून दोन तीन विद्यार्थी तर रेग्युलर पाठवतात पहा म्हणजे एकूण विद्यार्थी सात आहेत त्यांचा दररोज क्लास चालू असताना सर आम्ही काय आकडे मोड केली किंवा काय गणित केले ते पाठवतात ठीक आहे बरं श्रवण ताटे बेलखेड कतारे अग्रवाल छान छान घोंगडे कदम खेडकर हो घोडके मोरे बर सागर ठीक आहे स्वराकोले लटपटे बर बर ठीक आहे आपण उत्तर कसं करायचं ते पण विचार करूयात किंवा मी तुम्हाला विचारतो आहे तुम्ही प्रतिक्रिया द्या आता ज्या सर्वांनी मला उत्तर पर्याय ए सांगितला आहे त्यांनी थोडंसं थांबा आणि या प्रश्नातील मेन गाभा जो आहे सव्वा तीन हजार कसे लिहितात ते पाठवा सव्वा तीन हजार नेमकेपणाने कसे लिहायचे सव्वा तीन हजार बर लटपटे बर देशमुख हो काशीद वीर मयूर कामथे दशपुते गवळी बर मुळटकर कदम गोडके रोहिणी अग्रवाल शिंदे साबळे पाटील घोंगडे लतपटे काकडे ओके राठोड हो सर क्लिअर नाही दिसत बरं ताठे क्लॅरिटी कमी जास्त होते परंतु थोडंसं थांब क्लिअर दिसू लागेल ओके सव्वा तीन हजार म्हणजे तीन हजार दोनशे पन्नास हे तुम्हाला अगोदर लिहिता आले पाहिजे आणि आपल्याला पहा खालीलपैकी किती मिळवावेत म्हणजे याच्यामध्ये मिळवायचे आणि उत्तर किती येणार आहे साडेसहा हजार साडेसहा हजार म्हणजे तुम्हा सर्वांना माहितीच असेल सहा हजार पाचशे मग आता यामध्ये किती मिळवावेत म्हणजे साडेसहा हजार उत्तर येईल मग या ठिकाणची संख्या काढण्यासाठी आपण काय करतो साडेसहा हजारमधून तीन हजार दोनशे पन्नास कमी करतो म्हणजे बाकी करतो या ठिकाणी बाकी हो साडेसहा हजार तसे लिहितात अरे वा छान बरं गुड साडेसहा हजार कसे लिहितात ते पण मी विचारायला पाहिजे होतं ओके तीन हजार दोनशे पन्नास वजा वजा करायचे मग या ठिकाणी वजा बाकी पण काय होते नेमकी तेवढीच येते जेवढे आपण साडेसहा हजारमधून कमी करणार आहात तेवढीच येते म्हणजेच सव्वा तीन हजारच येते मग आपलं उत्तर झालं तीन हजार दोनशे पन्नास याचं वाचन वेगवेगळ्या पद्धतीने किती प्रकारे करता येतं हो बर माने ठीक आहे किती प्रकारे करता येतं त्यातून आपण पर्याय निवडायचे आहेत पहा आपलं उत्तर काय आहे तीन हजार दोनशे पन्नास पर्याय पहिला वाचूयात सव्वा तीन हजार त्याला म्हणता हो सव्वा तीन हजार अगोदर दिलं तर तेच लिहिलं होतं म्हणजे अपर्याय बरोबर आहे ब तीन हजार तीनशे पन्नास असं वाचन करू शकाल का आपण याचं किंवा करतो का तर नाही म्हणून ब पर्याय कमी झाला क सव्वा एकतीसशे एकतीसशे म्हणलं की तीन हजार एकशे पंचवीस सव्वा एकतीसशे झाला बरोबर म्हणजे हे पण नाही साडेबत्तीसशे म्हणजे बत्तीसशे पन्नास हे उत्तर बरोबर आहे असं वाचू शकतो आणि तीन हजार दोनशे पन्नास म्हणजे हे पण बरोबर आहे तीन हजार दोनशे पन्नास म्हणजे या ठिकाणी एकच संख्या आपल्याला तीन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बरोबर वाचता आली मग कोणकोणते पर्याय आहेत त्याचे अ आहे ड आहे आणि इ आहे मग तुम्हाला ए पर्यायाला तेच दिलेत फक्त अ किंवा ड किंवा ई हो ह्या तिन्ही पद्धतीने वाचता येतं हे उत्तर बरोबर आहे पुन्हा काय दिलेलं आहे बी पर्याय अ दिलेला आहे ड दिलेला आहे आणि ब ब पद्धतीने आपण वाचू शकत नाहीत म्हणून आपला बी पर्याय कमी होतो तसेच बी पर्याय इथं पण दिला आहे सी सी पर्याय पण होत नाही डी पर्यायाला पण ब पर्याय दिलाय हो 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 आ, बोली भाषेतील म्हणा अगर वाचण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीतील म्हणा तुम्हाला अशा संख्या वाचता आल्या पाहिजेत लिहिता पण आल्या पाहिजेत तयार करता आल्या पाहिजेत त्यावरती क्रिया करणे मात्र एकसारखेच आहे चला प्रश्न पुढचा घेऊयात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हां प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे चार हजार नऊशे पंधरा भागाकार एक्क्याण्णव बरोबर किती या भागाकारातील बाकी कोणती म्हणजे आपल्याला भागाकार तर करायचा आहे परंतु त्याची बाकी किती येते ते, ते करायचं आहे म्हणजेच याचा अर्थ निशेष भाग जात नाही एक्क्याण्णव ने ओके बर बर बाकी किती उरत असेल ओके चला कसं काढताय ते पण सांगा बरं का मला हो बी दोन बाकी एक खेडकरचा दोन पर्याय बर मोरे थोडंसं थांबा दिसू लागेल बी मचेचा दोन पर्याय Uh, कार्तिकचा दोन पर्याय कसं केलं रे बर मोहिनी कदम ज्यांनी मला उत्तर पर्याय पाठवले आहेत त्यांनी काय करा याची कृती नेमकी भागाकार कसा केला अंश रूपामध्ये केला का भाज्य आणि भाज्य बर रोहिणीचा एक पर्याय बर चोपन भागाकार एक बाकी उरते बर छान सरळ भागाकार केला बरं मग एक्क्याण्णवनी भाग द्यायचा असेल तर चा पाडा तयार करावा लागेल किमान अर्ध्यापर्यंत तरी पाडा तयार करावा लागेल ओके अंश आणि छेदामध्ये घेतला बरं मयूरचा पर्याय पाहिला ठीक आहे अंश व छेद ठीक आहे बरं चारशे चार हजार नऊशे पंधरा भागलेले पंधरा रोहिणी पंधरा नाही एकोणवीस एक्क्याण्णव दिलेले आहेत हो Uh, स्वरा बाकी एक येते ओके okay, ठीक आहे आता हा भागाकार करायचा आहे आणि हा भागाकार करत असताना आपण दुसऱ्या पद्धतीने केला तरी चालेल परंतु या ठिकाणी सोपी पद्धत म्हणजे एक्क्याण्णवचा पाडा तयार करणे हीच आहे एक्क्याण्णवचा पाडा तयार करणे हो केला सर पाडा तयार ओके एक्क्याण्णवचा पाडा तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत आपण नऊचा सेपरेट करा एकचा करा एकत्रित करून एक्क्याण्णवचा करा किंवा काहीजण काही तर सरळ सरळ ही एक्क्याण्णव आणि एक्क्याण्णव किती असतात सर हे बाजूला घेतात मनातले मनात बेरीज करतात मग किती येतात एकशे ब्याऐंशी परत ह्या एकशे ब्याऐंशीमध्ये एक्क्याण्णव मिळवतात दोन आणि एक तीन नऊ आणि आठ किती होतात तर सतरा होतात सतरा एक दोन लगेच अशी पाडे तयार करतात तुमची पाड्या तयार करण्याची कोणतीही पद्धत असू द्या पाडा फक्त बिनचूक असला पाहिजे ओके सांगण्याचा भाग होता की तुम्ही कसाही पाडा तयार करा वेळ कमी लागेल असा पाडा तयार करा गुड ओके पुढेही पाडा तयार केला तरी चालतं आहे परंतु आपल्याला इथपर्यंतच गरज आहे चला औंशी स्थानी चार हजार नऊशे पंधरा छंद स्थानी एक्क्याण्णव आपण एक्क्याण्णवनेच भाग देणार आहोत याचा अर्थ एक्क्याण्णव एक के एक्क्याण्णव एक्क्याण्णव पाच चारशे पंचावन्न बरोबर म्हणजे चारशे एक्क्याण्णव वजा चारशे चार पंचावन्न मग <tries> <tries> ही वाजा बाकी येते छत्तीस छत्तीस आणि हे पाच असे मिळून तीनशे पासष्ट राहतात एक्क्याण्णव चौक तीनशे चौसष्ट आहे म्हणजे पूर्ण भाग जातो चोपन्न आणि यात तीनशे चौसष्टमधून तीनशे सॉरी तीनशे पासष्टमधून तीनशे चौसष्ट वजा करायची म्हणजे बाकी एक उरते आणि आपल्याला तेच विचारले भागाकार विचारलेला नाही भागाकारातील बाकी किती उरते तर किती राहिलेत खाली एक राहिलेत म्हणून आपण सर्वांनी बी पर्याय केलेला आहे चला प्रश्न क्रमांक पुढचा घेऊयात हा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस मी वाचून दाखवतो सर्वांना दिसतच असेल ओके पावणे चार या अपूर्णांकामध्ये खालीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे साडेसात हा अपूर्णांक मिळेल पहा पावणे चारमध्ये काय करायचं आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांक मिळवावा लागेल आता अपूर्णांक चार पद्धतीने दिलेत आणि परत सॉरी पाच पद्धतीने दिलेत आणि चार पर्याय खाली दिलेत हो मग तो मिळवताना कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे साडेसात कोणता अपूर्णांक पाहिजे साडेसात ओके पावणे चार चार पूर्णांक तीनशे चार पावणे दोन पावणे हे चार तीन पूर्णांक तीनशे चार आणि या पर्यायापैकी खालचे पर्याय बरोबर कोण कोणते आहेत ते आहे आता सर्वात अगोदर गणिताची सुरुवात करताना मला हे पावणे चार आणि तुम्ही कसं लिहिता ते सांगा हो त्याशिवाय आपल्याला या उत्तरापर्यंत जाता येत नाही उत्तर पर्याय पाठवण्यापेक्षा मला या दोन संख्यांचं अक्षरी दोन अंकामध्ये लेखन जे आहे ते कसं करता किंवा करायला पाहिजे ते पाठवा पावणे चार म्हणजे कसे लिहायचे आणि साडेसात म्हणजे कसे लिहायचे पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये पाठवले तर गणित करायला सोपं जातं हो मला जमलं नाही बर घोंगडेचा चार पर्याय बर तीन हजार सातशे पन्नास पर्याय तर तसा नाही पावणे चार हजार म्हटलेलं नाही हा मयूर शिंदेनी एक बरोबर पाठवला दुसरा पण तसा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांकामध्ये पहा बरं चालेल हेच गणित एवढं एकच थोडंसं मला तुमच्या दृष्टीने थोडंसं वेगळं वाटलं बाकीचा सर्वच पेपर अत्यंत सोपा होता एवढा एकच प्रश्न होता आणि याचा स्क्रीनशॉट दोघांचा तर मला रिटर्न आलेला की सर हे गणित नेमकं चुकलं आहे का पहावर ओके छान बरं समजत नाही तीन पूर्णांक युक्त तीन छेद चार गुड तसं मग साडेसातला काय लिहिता येईल ओके हो तीन दशांश सात पाच बर कार्तिक ते पण बरोबर आहे साडेसात बर तीन पूर्णांक तीन अंश छेद चार गुड लटपटे छान सर मला समजत नाही हो आपण समजून घेऊ आता पाहुणे चार बरोबर तीन पूर्णांक युक्त तीनशे चार आणि गुड साडेसात कतारे छान दोन्ही संख्या व्यवस्थित लिहून पाठवल्या अगोदर जे ओके आ, मयूर थोडंसं चुकतं आहे पहा साडेसात म्हणजे बरं एक छेद दोन चालेल त्याचं विलेखन अंतिमतः तेच येतं एक छेद दोन बर ठीक आहे पंकजा चला आपण हे गणित प्रत्यक्ष सोडवायला सुरुवात करूयात आता पर्यायापर्यंतची मी पट्टी वर घेतो ठीक आहे आपल्याला काय सांगितले पहा पावणे चारमध्ये किती मिळवावेत किंवा कोणता अपूर्णांक मिळवावा म्हणजे साडेसात येते ओके आता हा पावणे चार अपूर्णांक म्हणजे तीन पूर्णांक युक्त तीन छेद चार म्हणजे हा पावणे चार असतो हे तुम्हाला अपूर्णांकाचे वाचन आणि लेखनमध्ये तुम्ही शिकलेला आहात आता यामध्ये कोणता अपूर्णांक मिळवावा लागेल चला आपण तो अपूर्णांक यक्ष समजूयात आणि किती येणार आहे तर साडेसात साडेसात म्हणजेच सात पूर्णांक युक्त एक छेद दोन मयूरने लिहिण्याची थोडीशी पद्धत अजून बदलली दोन पूर्णांक चा, चार सॉरी सात पूर्णांक युक्त दोन छेद चार लिहिले पण त्याचा बे एक बे बेदोने चार काटचाट केली की हेच रूपांतर होतं आता तुम्हाला ही पदावली तयार झालेली आहे किंवा राशी तयार झालेली आहे याची तुम्हाला किंमत काढायची पूर्णांकयुक्तचं अपूर्णांकामध्ये रुपये पंधरा चार त्रिक बारा बारा तीन पंधरा पंधरा छेद चार अधिक एक स सा बरोबर सात दोन्ही चौदा चौदा आणि एक पंधरा छेद दोन ओके इथपर्यंत तर कोणालाच अडचण नसेल कारण हे जे मी समीकरण लिहिले ते जे आपल्याला उदाहरणार्थ दिलं आहे तेच दिलं आहे ओके बरोबर आणि या ठिकाणी मी काय केलंय चा आणि तीनचा गुणाकार करून तीनची बेरीज केली पंधरा आली छेदला छेद लिहिला आधी की एकला एक लिहिलं बरोबर सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा म्हणजे अंश पंधरा आला छेद दोन आला ओके इथपर्यंत कोणाही अडचण नसणार आहे आता आपल्याला काढायची एक्सची किंमत म्हणजे या डाव्या बाजूला पाच छे पंधरा छेद चार नको आहेत हो असा जरी लिहिला तरी चालतंय हां याचंच काय होतं पुन्हा एकछे दोनच होतो म्हणजे एकछे सात पूर्णांक युक्त तेच येतं हो त्यांनी तसं लिहून पाठवलेलं पण ही लिहिणं सोपी पद्धत आहे आणि अपूर्णांक त्याच अंकाने दर्शवला जातो ओके ठीक आहे पुढे जाऊयात आता आता आपल्याला हा भाग नको आहे आणि ह्या एक्सची किंमत पाहिजे मग एक्सच्या बरोबरची किंमत काय आहे छेद दोन या बाजूला बेरीज चिन्हामध्ये आहेत हे छेद चार पुढच्या बाजूला गेल्यावर वजाबाकीमध्ये जाते आता वजा बाकी करायची <coughs> ओके छेद समान करा सोपी पद्धत तुम्ही एकच जर लक्षात ठेवली असेल तर बरोबर छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल या दोनचं रुपांतर चारमध्ये करण्यासाठी दोन चार निघुणायचं अंशाला पण दोन निघून गुणायचं छेदाला पण दोन निघून यायचं अंशस्थानी तीस छेद चार वजा पंधरा छेद चार म्हणजे तीसमधून पंधरा गेले म्हणजे पंधराच राहिले छेद चार राहिला म्हणजेच आता याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा किंवा असंच ठेवा दोन्ही पद्धतीने करून ठेवा म्हणजे आपल्याला जे पर्याय दिलेत ते पाहता येतील चार त्रिक बारा बाकी तीन छेद चार म्हणजे आपला अपूर्णांक पूर्णांक तोच येतो आहे पहा तीन पूर्णांकयुक्त तीनशे चार म्हणजे हा ची किंमत जी आहे तीन पूर्णांकयुक्त तीनशे चार मग आता चला याचं वाचन काय काय करता येतं पर्याय काय काय आहेत ते पाहूयात पावणे चार म्हणतो का त्याला आपण हे पावणे चार पण आहेत आहेत का मी या ठिकाणी उत्तर लिहून घेतो ओके हे उत्तर आलेलं आहे हां याला पावणे चार म्हणता येतं का यस yes, नो no. मला कळवा मी वाट पाहतो ठीक आहे तीन युक्त तीनशे चार हा अपूर्णांक मिळवावा लागतो आपलं उत्तर आलं हे त्यातील पर्याय पहिला आपण पाहत आहोत हो यस यस म्हणता येतं ना ह्याला पावणे चार म्हणून हा अपर्याय बरोबर आहे चार पूर्णांक ओके ठीक आहे याला चार पूर्णांक म्हणता येईल का तर येत नाही त्यामुळे याला बी पर्याय बरोबर नाही पावणे दोन पाहुणे दोन म्हणजे एक पूर्ण असला पाहिजे मग हा पण पर्याय होत नाही ब आणि क पर्याय कटला डी पर्यायाला तर अंक बरोबरला बरोबर दिलेत आणि तीन पूर्णांक तीनशे चार येस ना ओके ठीक आहे अ ड आणि इ ए। पर्याय एला काय अ आणि क आहे ब आणि क सी ला ड आणि ब हा पण नाही आपले तर तीन पर्याय आलेत अ ड आणि इ अ ड आणि इ या डी पर्यायाला आहेत म्हणून आपल्या सर्वांचं उत्तर डी आलं पाहिजे अपूर्णांक काढता आला तो वेगवेगळ्या पद्धतीने पण वाचता येणं गरजेचं आहे ओके ठीक आहे आता सगळी प्रश्नपत्रिका सोपी आहे चला पुढचा प्रश्न घेऊयात हा मी या प्रश्नाचा तर फक्त उत्तर सांगणार आहे विभाजक म्हणजे कोण कोणत्या संख्येने भाग जातो तेच काढायचं आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बत्तीसच्या विभाजकांचा गट खालीलपैकी कोणता ओके राठोड सागर ठीक आहे चालेल पुढचा प्रश्न घेतो बाळांनो आपण प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बरं ये पर्याय इय पर्याय हो बत्तीस ला कोण कोणत्या संख्येने भाग जातो तेवढंच सांगायचं आपल्याला हो संस्कृती खरात खेडकर बर अग्रवाल काकडे किरोले शिंदे छान तुम्हा सर्वांचं उत्तर बरोबर आहे पहा हा बत्तीस लटपटे पोद्दार छान माने ताठे गवळी छान हो शिंदे आंबे सागर ओके छान बर, हो भाग कोणकोणत्या संख्येने जातो ते माहीतच आहे तुम्हाला त्यामुळे तुमचा ये पर्याय बरोबर आहे हा प्रश्न अतिशय सोपा होता मी तो प्रश्न घेणे टाळतो चालेल का सांगा बरं असे प्रश्न जर पुढे गेलात तर चालेल का हो ठीक आहे म्हणजे आपला विनाकारण वेळ पण वाया जाणार नाही आणि जास्त प्रश्न होतील यस 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 येस ओके चालतंय ठीक आहे चला आपण प्रश्न क्रमांक सेहेचाळीस घेऊयात हो हा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बर ठीक आहे चला आपण पुढचा प्रश्न घेतलाय दोन संख्यांचा लसावी तीनशे व मासावी पंधरा आहे लसावी दिला तीनशे मासावी दिला पंधरा दोन्ही संख्या दोन अंकी आहेत बरं तर त्यापैकी मोठी संख्या कोणती हो नक्की सर चालेल ठीक आहे यस सेहेचाळीस ए बर पंच्याहत्तर ए कसं काढलं किंवा किती जणांना हां बरं ठीक आहे आता जवळपास सर्वांनाच येणार आहे कारण पर्याय फक्त पाठवायचा आहे ठीक आहे बरं ये पर्याय कार्तिकला पण जमलं का बर अमृता बर फेडकर हर्षा गोडके आशा माने काकडे अमृता बर बेलखड देशपुते कामटे पिसाळ ओके काय केलं बरं याच्यामध्ये क्रिया काय करावी लागली अगोदर काय केलं ये पर्याय ठीक आहे चला ये पर्याय बरोबर आहे हो लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्येपैकी एक संख्या तर दिलीच नाही ना आपण करणार काय करून यांचा गुणाकार जर केला तर किती येईल मग फक्त हे सूत्र वापरलं माझ्या मते ते सूत्र चुकीचं आहे किंवा त्या सूत्राने आपल्याला येणार नाही पहा बरं करा कोण आहे साबळे ना हां साबळे शिवम बर वीस येतो हो ठीक आहे पाठवा पाठवा मला चला सूत्र पाठवलं एकाने ठीक आहे आता पंकजाचा पंचवीस पर्याय आलेला आहे बरं हो पाच तरीक पंधरा आणि दोन शून्य एक हजार पाचशे मग हां हो कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार येतो ते पाहिजे बर मग ते कोणत्याही संख्येचा येईल ना पंधरा तरीक पंचेचाळीस पाहिजे होतं हो चार हजार पाचशे येतो गुणाकार हां तुमच्या सूत्रानुसार जर केलं तर तीनशे आणि पंधराचा पंधरा तरीक पंचेचाळीस हो बरं पाच तीनशे भागिले पाच बरोबर वीस बर सर मला कळत नाही हो लसावी व मसावी काढायची अगोदरच दिलाय स्वरा लसावी दिलाय मसावी पण दिलाय हो हो काय करावं लागेल अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला लसावी आणि मसावी दिला जातो आणि पुढीलपैकी कोणतीही संख्या दिली जात नाही पण आपल्याला मोठी किंवा लहान संख्या ज्या वेळेला विचारली जाते त्यावेळेला एक सूत्र आहे त्या सूत्राचाच वापर करावा लागतो काही विद्यार्थ्यांचे उत्तर जसे की अमृता कार्तिक साबळे यांचे उत्तर एकमेकां मोठी संख्या शोधली पर्याय बर बर त्याच्यात ने भागा बर ने भागितल्याच्या नंतर किती येतात रे नाही पिसाळ ती पद्धत पण माझ्या मते चुकीची आहे याला काय करावं लागतं पहा एक सूत्र आहे आणि ते सूत्र वापरण्यापूर्वी हो मुळटकर ते सूत्र पण कधी वापरता येतं बरं तुम्ही जे वापरताय का ते मी लिहितो लासावी गुनिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार तुम्ही हे सूत्र वापरताय परंतु त्या दोन संख्यापैकी एकही संख्या, एक संख्या दिलेली नाही मग नुसता यांचा गुणाकार करून आपण किंमत कशाची का काढणार तर हे सूत्र या ठिकाणी वापरता येत नाही त्यासाठी एक सूत्र आपल्याला काय काढायला सांगितलंय मोठी संख्या काढायला सांगितलंय मग मोठी संख्या बरोबर आपण सूत्राचा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आणि तो तुम्हाला पाठवतो हो त्यामध्ये लसावी मासावीचे असतील नफा तोटा असेल सरळ व्याजा असेल आणि रेल्वेचे असतील असे तीन चार टॉपिक एकत्र करून सूत्र बनवून पाठवतो हो म्हणजे हा प्रॉब्लेम कमी होऊन जाईल मोठी संख्या बरोबर मासावी गुणाकारात असामायिक अवयव आता हे असामायिक अवयव कोणाचे घ्यायचे तर या लसावी आणि मसावीचे घ्यायचे आता ते कसे काढायचे पहा लसावीचे अवयव काढूयात आपण लसावी किती आपल्याला तीनशे सूत्र पक्कं झालं का आता या सूत्रानुसार काढायचं आहे आपल्याला मसावी तर पंधरा दिलेला आहे गुणाकारामध्ये असामायिक अवयव शोधायचा आपल्याला हो हो बेसिक पद्धती काय आहे तर तुम्हाला तीनशे आणि पंधरा असे दोन लसावी आणि मसावी दिलेले आहेत लसावी तीनशे आहे मग तीनशेचे अवयव पाडा तीनशेचे अवयव जर पूर्ण पद्धतीने पाडले पहा मी या ठिकाणी शॉर्टकट वापरतो हो हो नक्की पाठवा सर बरं ठीक आहे या ठिकाणी मी काय करतो तीनशेचे अवयव सांगतो तुम्हाला पाच गुणिले दोन म्हणजे दहा दहा गुणिले तीन म्हणजे तीस तीस पाच आणि दोन ठीक आहे तुम्ही सोप्या पद्धतीने दुसऱ्या पद्धतीने अवयव नंतर होमवर्क म्हणून पूर्ण करू शकता असे पाच तीस पुन्हा या साठचे अवयव करा म्हणजे गुणाकार रूपामध्ये फोड करत चालायचे अशा पद्धतीने तीनशेचे हे अवयव येतात आणि पंधराचे अवयव पाच गुणिले तीन येतात ओके मूळ संख्यापर्यंत ओके आता आपल्याला असामायिक अवयव काढायचा आहे आणि तोही कसला असला पाहिजे पहा मोठा या ठिकाणी शब्द राहून गेला आ, मसावी मिले मोठा असामायिक अवयव आता जे सामायिक आहेत ते बाजूला काढून घ्या पाच पाच जुळतात हे तीन तीन जुळतात असामायिक म्हणजे समान नसलेले ओके चला दोन पाच आणि दोन दोन पाच आणि दोन असे हे असामयिक अवयव आहेत यापैकी मोठा कोणता आहे यापैकी मोठा आहे पाच मग आपण या ठिकाणी मोठा असामायिक अवयव घ्यायचा आहे पाच म्हणजे मसावी घ्यायचा आहे आता सूत्र पहा तुमचा असामयिक अवयव आला मोठी संख्या विचारली आहे ते सूत्र आहे मसावी गुणाकारामध्ये मोठा असामायिक अवयव हो मसावी आहे पंधरा मोठा असामयिक अवयव आलेला आहे पाच पंधराचा चा गुणाकार करा आता उत्तर येतं पंच्याहत्तर म्हणून ए पर्याय येतो ये कोणत्याही पद्धतीने उत्तरं काढायचे नाहीत आता विसरणी एक पर्याय काय पाठवला होता मला की सर काय करा त्याला लसावी गुणिले मसावी भागाकारात दोन करा ही जरी पद्धत केली एकशे पन्नास मग आता ह्याचा दोनशे पंचवीस आणि शून्य बावीसशे पन्नास उत्तर येतं कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर येत नाही हे सूत्र वापरा हे सूत्र किमान तात्पुरतं वहीमध्ये लक्षात ठेवा वहीमध्ये लिहून ठेवा पाठ करा आणि ज्यावेळेला मोठी संख्या विचारला जाईल त्यावेळेला मोठा असामयिक अवयव घ्या ज्यावेळेला लहान संख्या विचारली जाईल त्यावेळेला लहान असामयिक अवयव घ्या पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस या प्रश्नाला जरा जास्त वेळ सत्तेचाळीस प्रश्न यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन टेस्टमध्ये दिलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता शून्य पॉईंट आठ तीन चार शून्य पॉईंट आठ तीन एक दोन आठ दशांश सहा पाच एकशे अठ्ठावीस दशांश सात पाच ओके फक्त मला उत्तर पाठवायचं आहे याच्यामध्ये वेळ वाया घालवणार नाही ओके ठीक आहे ओके भरपूर जण पाठवता येत मी पाहतो हो, हो. बर मी थांबलो होतो याच्यासाठी की मला वेदिका कामटीने एक कमेंट केलेली आहे तीनशे भागिले पंधरा यांचा भागाकार करा त्यांचा भागाकार पंचवीस येतं तर तेच उत्तर चुकतं पंचवीस भागाकार येत नाही तीनशे भागिले पंधरा जर केलं तर वीस भागाकार येतो आणि त्या वीसचं वर्ग मग काढता येत नाही ओके जर तरीही काही शंका जर असेल किंवा नवीन पद्धती असेल कोणची तर ती मला व्हॉट्सअपला पाठवू शकता प्रश्न क्रमांक सेहेचाळीससाठी सत्तेचाळीसचा उत्तर पर्याय आहे बी सर्वांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस पाहूयात हो हा पण झालेला आहे बरं बर ठीक आहे गवई युक्ता आलेली आहे छान बेटा ओके घोडके गांदले नऊ पूर्णांक तीनशे आठ हा पूर्णांक युक्त अपूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहाल हो हा पण प्रश्न झालेला आहे काही जण गुणाकार करून अंशाची बेरीज करतात आणि मग आठने पूर्ण भाग देतात उत्तर चालेल किंवा काही जण नऊ दशांश देतात तीनचा आणि आठचा भागाकार करतील तो दशांश आणि हा दशांश एकत्र करून नऊ दशांश पुढे उत्तर काय जे येणार आहे ते लिहतील चेक के छान बरं हो कोणत्याही पद्धतीने सोडवा हे दोन्ही उदाहरणं मी ऑनलाईन टेस्टमध्ये पाठवली होती आणि त्याचे स्पष्टीकरण पण दिलेले आहे ओके तीन एक पाच येत नाही बाळा कदाचित इथे पर्याय पण नाही साबळे पर्याय पाठवताना चुकलेला आहे नऊ दशांश तीन सात पाच चला पुढे जाऊयात प्रतीक पवार बरं पुढचा प्रश्न घेऊयात प्रश्न क्रमांक आहे एकोणपन्नास हा प्रश्न घेऊयात आपण पाच दशांश सहा सात मीटर तारेतून एकशे से सत्तावीस सेंटीमीटर तार पाहिजे होतं तार कापून काढली तर किती लांबीची तार शिल्लक राहिली हो पाहा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे हो सॉरी सर हा ते आलं लक्षामध्ये हो ओके बरं कामते बर एकोणपन्नास कोल्हे गवई बेलखेडो गवई ठीक आहे ओके युक्ता हिंगमिरे ठीक आहे बेटा छान छान अतिशय सोपी पद्धत आहे आपण मूलभूत पण चेकेचं उत्तर आलेलं आहे आपण मूलभूत पण माहिती समजून घेऊयात या ठिकाणी आपल्याला तार त्यांनी सांगते वेळेला मीटरमध्ये दिलेली आहे आणि कापते वेळेला सेंटीमीटरचे कापलेले आहे आणि शिल्लक विचारलेली आहे मीटरमध्येच कारण सर्वच पर्याय मीटरमध्ये आहेत ओके एकतर आपण या एकशे सत्तावीसचे सेंटीमीटरचे मीटरमध्ये करा किंवा या मीटरचे सेंटीमीटरमध्ये करा वजाबाकी करून उत्तराचे पुन्हा मीटरमध्ये रूपांतर करा या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करणे सोपे जाते म्हणून आपण तेच करूयात पाच दशांश सहा सात मीटर आहे आणि एकशे सत्तावीस सेंटीमीटर म्हणजेच छदस्थानी शंभर येतील म्हणजे मीटरमध्ये रूपांतर होईल हे दोन शून्य कमी करा दशांश डावीकडे घ्या एक दशांश दोन सात मीटर मग करा आता ह्यांची वाजा बाकी हो लटपटे बरोबर आहे एक दशांश दोन सात मीटर करूया त्यांची वेळे बाकी मधून सात गेले शून्य सहामधून दोन गेले चार पाचमधून एक गेला चार चार दशांश चार मीटर ओके दोन्ही पद्धतीने करता येतं काही जणांनी पाचशे सदुसष्ट वजा एकशे सत्तावीस केला असेल म्हणजे सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलं असेल तरी त्यांचं उत्तर किती येतं चारशे चाळीस सेंटीमीटर मग या सेंटीमीटरचं रूपांतर आपल्याला उत्तरासाठी पर्यायासाठी आपल्याला होत माझं बरोबर आहे आले ओके ओके बेटा छान चारशे चाळीस चार, चार, चार दशांश या ठिकाणी उत्तर येतं बघा चारशे चाळीस सेंटीमीटर ते रूपांतरित करायचं आहे आपल्याला मीटरमध्ये म्हणजे शंभरने भाग द्या हा शून्य हा शून्य कमी झाला किंवा हे दोन शून्य कमी करा दशांशानंतर दोन घरानंतर दशांश द्या म्हणजे चार दशांश चार शून्य किंवा याला आपण चार दशांश चार पण म्हणू शकतो ओके चारशे चाळीस छेद शंभर दोन्ही तिन्ही पद्धतीने बरोबरच उत्तर येतात म्हणजे प्रश्न क्रमांक एकोणपन्नासचा डी पर्याय बरोबर चला प्रश्न क्रमांक पन्नास अत्यंत सोपा या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारची क्रिया करायची गरज नाही वाचन करा निरीक्षण करा पाहणी करा उत्तर पाठवा हो बार, दशपुते मी तेच केलं होतं पोदार कोले कदम ठीक आहे बार, ओके चालेल साबळे संस्कृती सी पर्याय युक्ताचा तीन पर्याय बर कुकडी का काय होता, काकडी होता काकडे अमृताचा अभिनव सानप कोले, शिंदे शिंदे गवई ओके ठीक आहे बर चालेल लटपटे गोड़के, सानप वीर अग्रवाल कोकाट आ, बर हो मग चूक आपल्याला पर्याय कोणता आहे तो काढायचा आहे पहा चुकीचा सांगायचा आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर हातर तर पर्याय बरोबर आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम हा पण पर्याय बरोबर आहे एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे शंभर मीटर दिलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होतं एक हजार मीटर पाहिजे होता एक किलोमीटर म्हणजे किती असतात एक हजार या ठिकाणी चूक झालेली आहे शंभरच्या ऐवजी हजाराच्या ऐवजी हो शंभरच्या ऐवजी हजार पाहिजे होते परंतु या ठिकाणी चुकलेलं आहे आणि पुढचं पण पर्याय पाहूयात एक सेंटीमीटर हो हो एक सेंटीमीटर म्हणजेच दहा मिलीमीटर mm, हा पण पर्याय लक्षात घ्या लक्षात ठेवा त्याचा पण उपयोग होतोच सी पर्याय चुकीचा आहे सी पर्याय ज्या सर्वांनी पाठवला त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन बरं मी तुम्हाला विचारतो एक की पुढचा क्लास चार्जिंग अभावी घेता येणार नाही मला माझ्याकडची लाईट नाही आहे आणि क्लास म्हणजे आपली प्रश्नपत्रिका सोडवणे चालू होता या ठिकाणी एक्कावन्न प्रश्न पन्नास प्रश्न झाले ती एक्कावन्न थोडा वेळ आपण हाच कंटिन्यू एक तास पूर्ण करूयात जेवढे होतील तेवढे पुढ पुढचा साडेसातची मी लिंक पण शेअर केलेली नाही क्रिएट केलेली आहे परंतु मी तुम्हाला ती अनलिस्ट करून ठेवलेली आहे ओके हा बाकीचे प्रश्न नंतर आय एम न्यू बरं चेके चेकेच का पण नाव मी जे घेतो आहे ते बरोबर आहे का पहा मला इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये तर चेके दिसत आहे ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपला प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी सोडवण्यासाठी जॉईन व्हायचं जर असेल तर या व्हिडिओच्या सुरुवातीला जो नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय मॅसेज पाठवा तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील त्याचा सराव करा त्या सोडून घेतल्या जातील हो तनिष प्रांजली बरं अनिष गवई म्हणजे एक प्रांजली आहे एक युक्त आहे ठीक आहे आपण पुढचे पाच सहा प्रश्न घेऊयात म्हणजे पूर्ण एक तास घेऊयात आणि नंतर थांबूयात था। चला अत्यंत सोपा असा हो शुभश्री चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न तासी साठ किलोमीटर वेगाने धावणारी आगगाडी तासात किती अंतर जाईल हो आपण प्रश्न घेतलेला आहे हो एका तासात म्हणजे ताशी साठ किलोमीटर आहे तर चार तासात किती किलोमीटर रेल्वेगाडी किंवा आगगाडी अंतर जाईल आपल्याला गुणाकार करावा लागतो एका तासात साठ किलोमीटर ओके अमृता छान एका तासात साठ किलोमीटर तर चार तासात म्हणजे साठ गुन्हेले चार अत्यंत सोपं असं गणित सायचोक चोवीस हा शून्याला शून्य दोनशे चाळीस किलोमीटर ओके सिपारी आहे बरं छान भरपूर जणांनी मला जवळपास हिंगमिरे वगैरे जवळपास सर्वांनीच मला बरोबर उत्तरं पाठवलेले आहेत त्यामुळे मी सर्वांचं नाव घेत नाही परंतु सर्वांचं अभिनंदन दोनशे पन्नास कोणीतरी पाठवलं आहे सुधारणा करा दोनशे चाळीस येतं उत्तर ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बावन्न घेऊयात हो प्रश्न क्रमांक पहा नीट समजून घ्या प्रश्न क्रमांक ओके अग्रवाल गवई ठीक आहे बारा अधिक एक चौकट आहे भागाकारात तीन गुणाकार आठ वजा पाच बरोबर एकोणचाळीस असल्यास चौकटीच्या जागी एना संख्या कौन थी? हो हो, प्रांजली, बार प्रांजली चेक है का ओके ठीक है ठीक है ठीक है ओके ताल ओके बावन सा दी बावन सा बारा असे पर्याय पाठवत आहेत उत्तर उत्तरं बरोबर आहेत पहा आपल्याला अशा वेळेला थोडीशी ट्रिक वापरता येते कारण ही जी पदावली दिलेली आहे त्या पदावलीमध्ये आपण जी क्रिया करणार आहोत ती पूर्ण क्रिया असणार आहे आणि ती पूर्ण क्रिया होण्यासाठी या ठिकाणी तीनने भाग दिलेला आहे याचा अर्थ अशी संख्या हवी की ती, ती तीनच्या पटीत किंवा तीनच्या पाड्यामध्ये असली पाहिजे तीनच्या पाड्यात दहा येतात का नाही बारा येतात का येतात चार चौदा येतात का येत नाहीत पाच येतात का येत नाहीत म्हणून त्या ठिकाणी बारा ठेवून पाहायचं आणि पूर्ण राशी सोडून पाहिजे जर उत्तर आपलंही हो पर्यायातून गेले सर पर्यायातूनच जावं लागतं बाकीचे तीन पर्याय कमी के केले एकच पर्याय ठेवलेला आहे पाहूयात आपण फक्त पडताळा या ओके okay, चला भागाकार करा बारा अधिक चार गुणिले आठ वजा पाच बरोबर आठ चौक बत्तीस बत्तीस अधिक बारा वजा पाच बरोबर एकोणचाळीस हो थोरात घोडके पडताळा चालू आहे तुमचं उत्तर सर्वांचं बरोबर आहे ओके okay, दोन दोन चार तीन आणि एक चार, चार चव्वेचाळीस वजा पाच एकोणचाळीस म्हणजे बरोबर आहे उत्तर आपलं बरोबर आहे याचा एकोणचाळीस एकोणचाळीसच उत्तर येतं आपलं बरोबर आहे याचा अर्थ चौकटीच्या जागी बाराच ठेवले पाहिजेत बी पर्यायाचं उत्तर बरोबर येतं ओके हिंगिरे शुभश्री पोद्दार चालेल प्रश्न क्रमांक त्रेपन्न या ठिकाणी तुम्हाला होमवर्क थोडासा करावा लागतो हो खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर सर्वात कमी येईल हो पहिल्या पदावलीचं उत्तर पाठवा बघू मला आता उत्तर पर्याय पाठवण्यापेक्षा अगोदर ये, ये पर्यायाचं पर उत्तर किती येतं पाठवा चला पर्याय काय आहे पंचवीस अधिक पाच वजा चार गुणिले दोन ओके पहा मी काय विचारतो आहे ओके बावीस बरं अजून कोणी कोणी केलं पर्याय एक वीर हो तीस वाजा आठ हो पर्याय एचं उत्तर किती झालं आपण लिहूया तिथं बावीस ओके चला बी पर्यायाचं उत्तर सांगा यामध्ये ट्रिक वापरता येत नाही यामध्ये आपल्याला प्रत्येक पर्यायाची किंमत काढावी लागेल आणि मग ठरवावं लागेल की सर्वात कमी कोण आहे ओके बावीस मचे गवई शिंदे वीर मचे आरसुळकर बर आर्यन बर दशपुते घोडके गवई हो दुसऱ्याचं किती आलं सात किंमत येते तिसऱ्या राशीची किती किंमत येते सांगा सी पर्यायाची देशमुख ताठे स्वराकोले, बर फोडवे, फडवे साबळे साबळे बर बर नेमकं उत्तर किती आहे पहा बरं तीन क्रमांकाची राशी सोडवा ओके अठरा गुगे छान ओके तीनचा अठरा उत्तर ह्या चारचं उत्तर सांगा आता गुड हो दहा गुणिले दोन अधिक नऊ वजा तेरा बर, लटपटे चारही पर्यायाची उत्तर पाठवलेत छान तीनचं एकोणीस चारचं सोळा ओके छान गवई आरसुळकर ओके छान घुगे मोरे खोडवे कोल्हे ओके चालेल पंकजा यादव साबळे छान बिकड लटपटे पोद्दार बर, ओके आता तुम्हाला सर्वांच्या राशी कळलेल्या आहेत की किंमत किती येते सर्व राशींची आता यानंतर सर्वात कमी म्हणजे आता तुमचं उत्तर डी आहे ओके चला प्रश्न क्रमांक चोपन्न घेऊयात ओके छान हां छान जरा थोडासा वेळ लागला तुम्हाला प्रॅक्टिसला गणित होतं असं मला वाटतं आणि अशा गणिताला असंच करावं लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही ओके प्रश्न क्रमांक चोपन्न साठचा शेकडा पंचवीस बरोबर किती हो चोपन्न बर अत्यंत सोपं साठचा शेकडा पंचवीस बरोबर किती गुड खरात साठ गुणिले पंचवीस भागिले शंभर ज्ञानेश्वरीचे के बर सॉरी प्रांजली वाटतं प्रांजली चे के छान ओके ओके, ओके साबळे खोडवे मचे वेदांग साबळे बरं देशमुख अग्रवाल शिंदे गवई कोले, लटपटे बर, बर, बर सर टेस्टला आहे आला होता हो टेस्टला आला होता चा शेकडा पंचवीस बरोबर किती ओके साठचा म्हणजे साठ गुणाकारात शेकडा पंचवीस म्हणजे पंचवीस भागाकारात शंभर गुड आलं न लिहिता सर्वांना ओके बर काकडे प्रतीक खोडवे आहेत का प्रतीक खोडवे माऊली हर्षा किरवले हो हो ठीक आहे आता दोन्ही पद्धतीने करू शकता शून्य शून्य कट करा बेलखेडो श्रद्धा ठीक आहे ओके चालतंय पंचवीस चौक शंभर म्हणजे वर साठ खाली चार चार एक चार हा चाले दोन चार पंचे वीस ओके आपण हे पण सोडून घेतलेलंच होतं थोडंसं वेगाने गेलो उत्तर पंधरा आहे सी पर्याय बरोबर आहे रोहिणी आजच्या सेशनमधलं शेवटचं गणित असेल हे राहिलेले प्रश्न तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो किंवा तुम्हाला येतातच ओके okay. प्रश्न क्रमांक पंचावन्न हो अमृता बरोबर आहे शिंगाटे किंवा शिंगटे बर शिंदे साहिल बरोबर आहे हो पंचावन्नचा बर एक कोणी पाठवला आहे बरं आणि तीन एक लटपटे कोल्हे पंचावन्न एक संस्कृती सी पंचावन्न सी पंचावन्न बी बर हो बर सोप्प आहे जे दिलं आहे का तशी मांडणी करा बरं चेक ए बरं पंचावंच एक येत आहे का बर चेक करा बरं कसं केलं एका संख्येचे म्हणजे एक्सचे सचे पंचवीच शंभर बरोबर शून्य दशांश दोन पाच एकदा तपासून पहा बर बर ठीक आहे एकदा तपासून उत्तर पहा काशी तीन हो पंचवीस गुणिले शंभर बरोबर ओके बर यस सर म्हणजे गवईने तपासून पाहिलेलं आहे बर यक्स गुणाकार संख्येचे पंचवीस टक्के म्हणजेच शून्य दशांश दोन पाच बर तीन आणि एक बार चेक केले का ठीक आहे ओके एकच मिनटं फक्त मी ओके सोपी पद्धती आहे याचा सी पर्याय उत्तर येतं कसा येतं ते आपण पाहूयात एका संख्येचे पंचवीस टक्के म्हणजे ती संख्या माना एक्स एक्स गुणाकार पंचवीस छेद शंभर बरोबर किती आहेत शून्य दशांश दोन पाच सोडवा हिराशी उत्तर येईल हो काशीद राठोड बर हां बरं मेरे नवीन आहे ठीक आहे काय अडचण नाही बर आता ही दिलेली राशी सोडवल्याच्या नंतर हे तुमचं हां चेके गोगे, बर बर ठीक आहे आता याच्यामध्ये एक स्टेप वगळून करायचं का बर, ठीक आहे घेऊयात गुणाकारातले पंचवीस छेद शंभर हे भागाकारात पाठवा शून्य दशांश दोन पाच भागाकारात पंच छेद शंभर पुन्हा हे भागाकारातले गुणाकारात घ्या शंभर छेद पंचवीस पंचवीस एक पंचवीस भागाकार हा होतो किंवा पंचवीसने शंभरला भाग द्या चार येतो या ठिकाणी शून्य दशांश शून्य एक गुणाकार शंभर म्हणजेच एक उत्तर येतं हो याच पद्धतीने उत्तर करणं सोपं कमी वेळात आणि लवकर होणारं आहे ती संख्या यक्ष माना यक्ष गुणाकार पंचवीस शंभर बरोबर शून्य दशांश दोन पाच अशी अगोदर राशी मांडून घ्या आणि यक्षची किंमत काढ हो <coughs> ज्ञानेश्वरी माने पंचावन्नचा बरं कदाचित पंचावन्नचा सिपाऱ्या पाठवायचा असेल ओके आजचा साडेसातचा क्लास घेता येणार नाही पहा आमच्याकडे लाईट नाही आणि मोबाईलमध्ये तेवढी चार्जिंग नाही आहे चार्जिंग दहा बारा टक्के राहिलेले आहे ठीक आहे पंचावन्न क्रमांकाचा सी पर्याय उत्तर बरोबर आहे ही मी काटछाट जरा थोडीशी स्पीडने घेतलेली आहे तुम्हाला ते समजले नसेल तर घरी सराव करा ओके याच ठिकाणी थांबूयात जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी या व्हिडिओच्या सुरुवातीचा व्हॉट्सअप क्रमांकावरती हाय मॅसेज पाठवून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला सरावासाठीच्या प्रश्नपत्रिका वेळोवेळी वीड़ मिळतील ओके गुड बाय